लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू झाली आहे। काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे। 250 ते 300 रुपये प्रति किलोने या बदामाची विक्री होते आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये या बदामाची 10 ते 15 गुणी आवक झाली आहे। कच्च्या बदामाचा हंगाम केवळ 3 महिने असल्याने ग्राहकांची या बदाम खरेदीला पसंती मिळत आहे। काश्मीरसारख्या थंड प्रदेशातून याची आवक होत असल्याने दर वाढतच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। मार्केटमध्ये कच्च्या बदामची आवक झालेली आहे, कुठून येते, काय भाव आहे? हे काश्मीरवरून येते, 4 किलो 1000 रुपये विकलं जाते आणि 4-4 किलोचं पाकिटच बनलं जाते आणि ते 1 किलोचं पाकिट येते बनवून तर ते 300, 250, 220 असं विकलं जाते। 1 किलोचं पाकिट पण येते, हे काश्मीरवरून येते। 3 महिन्याची सीझन असते, 3 महिने असते फक्त। आता 1000 रुपये 4 किलो बाजार आहे। गिराक आता हे जास्त जिथं इकलं जाते, आता भैया लोक भरपूर घेऊन जातात, जे गुजराती एरिया दिखतात ते भरपूर घेऊन जातात। आज 4 गुणी इकली गेली। याची आवक लईत लय 10-12 गुणी आले असतील आज। नाही नाही नाही, 800 रुपये लास्ट 800 रुपये इकलं जात आहे 4 किलो। डिमांड कशी आहे? डिमांड गिराकाची चांगली आहे। बजरंग कटके। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील, तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।